नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आपल्या सोबत आहे. भाऊ, जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, एकंदरीत परिस्थिती बघून काय वाटतं? नाही, अत्यंत चांगली परिस्थिती आहे. कालपासून मी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मी अंबळनेर, चोपडा, बैसपूर, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, वडगाव, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव सगळा दौरा माझा पूर्ण झालेला आहे आणि अत्यंत चांगलं वातावरण आहे. गेले 14 वर्षामध्ये माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी या जिल्ह्यातील लोकांशी जो ऋणानुबंध तयार केलेला आहे त्यांच्या कामाच्या माध्यमातून, त्यांच्या स्वभावाच्या माध्यमातून, त्यामुळे निश्चितच हा ऋणानुबंध पुढे घेऊन जाण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे. भाऊ, तांबे कुटुंब आणि काँग्रेस हे येत्या 5-6 वर्षानंतर 100 वर्ष पूर्ण करणार होतं. आता सध्या काही जी घडामोडी घडली आहे ते सर्व सुरूच आहे, याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? हे 2030 साली आमच्या परिवाराला 100 वर्ष काँग्रेसमध्ये पूर्ण होतील, त्यामुळे आम्ही काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते पहिल्यापासून राहिलेलो आहे. 4 पिढ्या, 1, 2, 3 नाही, 4 पिढ्या आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून राहिले, त्यामुळे ज्या ज्या घडामोडी घडल्या त्याचं वाईट वाटतं. योग्य वेळी त्याला राजकीय उत्तर देऊ. भाऊ, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना भारतीय जनता पक्षाला तुम्ही पाठिंबा दर्शवण्याबाबत विधान केला होता, तर तुमचं भावी वाटचाल ही भारतीय जनता पक्षासमोर बरोबर असू शकते का? मला याबाबत माहिती नाही. तर हे होते सत्यजित तांबे, ज्यांनी असं सांगितलं आहे की माझे वडील सुधीर तांबे ज्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्यात जी काही ऋणानुबंध तयार केला आहे त्याचा त्याच्या माध्यमातून मी पुढं ते काम पुढं नेण्याचं काम मी करणार असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी त्यांनी केलं आहे. लाईव्ह ट्रेनसह मी जीवन चव्हाण, 40 गाव, जळगाव.